लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई के सीउड सेक्टर 35 में वृद्धाश्रम के निर्माण का कार्य तेज हो गया है। बीजेपी विधायक मंदाताई मात्रे ने आज तमाम पदाधिकारियों के साथ इस वृद्धाश्रम के निर्माण कार्यों का जायजा लिया। 4.25 करोड़ की लागत से तैयार हो रहा यह महाराष्ट्र का पहला ऐसा वृद्धाश्रम है जिसे बीजेपी विधायक मंदाताई मात्रे की पहल पर महानगर पालिका द्वारा निर्मित किया जा रहा है। इस अवसर पर मंदाताई मात्रे ने कॉन्ट्रैक्टर को भवन की गुणवत्ता बरकरार रखते हुए वृद्धाश्रम का निर्माण जल्द पूरा करने का निर्देश दिया। इस दौरान बीजेपी जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, युवा मोर्चा जिलाध्यक्ष दत्ता घंगाले समेत तमाम वरिष्ठ नागरिक भी मौजूद थे। देखिए रिपोर्ट। बीजेपी विधायक मंदाताई मात्रे ने वृद्धाश्रम निर्माण का लिया जायजा। नवी मुंबई के सीउड सेक्टर 35 में बन रहा यह महाराष्ट्र का पहला ऐसा वृद्धाश्रम है जिसे 4.25 करोड़ की लागत से नवी मुंबई महानगर पालिका निर्मित कर रही है। बीजेपी विधायक मंदाताई मात्रे ने इसके लिए सिडको से भूखंड दिलाया ताकि शहर के परित्यक्त बुजुर्गों को सड़क पर न रहना पड़े। आज विधायक मंदाताई मात्रे ने बारिश के बीच इस वृद्धाश्रम के निर्माण कार्यों का जायजा लिया। इस अवसर पर बीजेपी जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, युवा मोर्चा के जिलाध्यक्ष दत्ता घंगाले, मनपा अधिकारी एवं तमाम वरिष्ठ नागरिक भी मौजूद थे। विधायक मंदाताई मात्रे ने यहाँ वरिष्ठ नागरिकों से संवाद के बाद कॉन्ट्रैक्टर मराठे को भवन की गुणवत्ता को बरकरार रखते हुए निर्माण शीघ्र पूरा करने का निर्देश दिया। उन्होंने विश्वास जताया कि सभी सुविधाओं से युक्त वृद्धाश्रम बनने से नवी मुंबई के बुजुर्गों को एक बड़ा आसरा मिल सकेगा। उन्होंने और क्या कुछ कहा, ये सुनाते हैं। ज्यावेळी विधानसभेमध्ये प्रश्न आला होता की आम्हाला इच्छा मरण देण्यात यावं असं ज्येष्ठ नागरिक बोलले, त्यावेळी मी एक प्रस्ताव शिरकोकडे मांडला की ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ भवन जर तुम्ही बनवून दिलं तर कितीतरी ज्येष्ठ असतात की त्यांना मुलं बाळं इथे नाहीत, कोणीची बाहेरगावी आहेत, कोणाची नाहीच आहेत, तर त्यांना एक भवन असलं, त्यांना आता आपण ज्येष्ठ नागरिक बघितले त्यांना इथे बसायला जागा नाही, त्यांच्या प्रश्न मांडायला जागा नाही, तर शिडकोनी ताबडतोब त्यावेळी MD गगराणी साहेब होते, त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी या 850 मीटरचा भूखंड दिला आणि आता इथे कॉन्ट्रॅक्टर मराठे पालिकेच्या माध्यमातून बांधतात आहेत। आता सगळा प्लॅन त्यांनी दाखवला की ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा कशी असेल, त्यांना हॉल कसा असेल, मेडिटेशन योगासाठी हॉल कसा असेल, त्यांना राहण्यासाठी कायमस्वरूपी कसं असेल, असं सगळं 4 माळ्याची इमारत आहे, जवळजवळ 3.5-4 कोटीचा खर्च आणि नंतर फर्निचरला 3-3.5 कोटीचा खर्च आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदा असं ज्येष्ठ भवन बनत आहे। मला असं वाटतं सगळ्या आमदारांनी महाराष्ट्रातल्या किंवा महापौरांनी त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असं भवन बनवावं, त्यासाठी आमचा हा एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे। वरिष्ठ नागरिकों ने की मंदाताई मात्रे के प्रयासों की सराहना। बताना जरूरी है कि बेलापुर परिक्षेत्र के सीउड सेक्टर 35 के प्लॉट नंबर 13 पर बन रहा यह वृद्धाश्रम अगले साल 2022 में जून से पहले तैयार होने वाला है। 2 दिसंबर 2020 को वरिष्ठ नागरिकों की मौजूदगी में विधायक मंदाताई मात्रे ने इसके निर्माण का शुभारंभ किया था जो अब जल्द ही पूरा होने वाला है। इस अवसर पर बीजेपी जिलाध्यक्ष रामचंद्र घरत ने कहा कि वृद्धाश्रम का निर्माण विधायक मंदाताई मात्रे के विजन और संकल्पों का प्रतिफल है जिन्होंने परिवार से परित्यक्त बुजुर्गों के बारे में सोचा। वहीं वरिष्ठ नागरिकों ने भी मंदाताई मात्रे के प्रति आभार जताया। आमच्या कार्यसंघात आमदार मंदाताई मात्रे या नेहमीच प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकांसाठी काम करत असतात, मेहनत करत असतात। त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे जो रिस्पेक्टिव्ह घटक आहे, तो रिस्पेक्टिव्ह घटकाला न्याय देण्याचं काम महाराष्ट्रात जे कोणाला जमलं नाही ते सन्माननीय मंदाताई मात्रे यांनी ते केलेलं आहे। इथे ज्येष्ठ नागरिक भवनला पाणी करायला देखील ते आलेत, त्यांना थोडासा पायाचा प्रॉब्लेम असताना देखील इतक्या पावसामध्ये ते ज्येष्ठ नागरिक भवनचं कसं काम चालू आहे याची पाहणी करण्यासाठी, दौरा करण्यासाठी ते इथे आल्या। मी खरंच त्यांना मानवंदना देईन की अशा प्रकारचं आमदारांनी काम केल्यानंतर
एक ज्येष्ठांमध्ये त्याचा चांगला संदेश जातो. एक चांगल्या प्रकारचं नियोजन मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून होतं आहे आणि म्हणूनच आज ज्येष्ठांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी केली. हे ज्येष्ठ नागरिक इथे स्थानिकच आहेत असेच नाही आहेत, ते बाहेरून देखील म्हणजे वाशीपासून तर बेलापूरपर्यंतचे ज्येष्ठ नागरिक इथे आलेत. त्यांनी त्यांच्या व्यथा देखील मांडल्या आणि प्रत्येकाला असं ज्येष्ठ नागरिक भवन पाहिजे. आताच वाशीचे ज्येष्ठ नागरिक भवनचे लोक त्यांच्याशी बोलत होते, मग त्यांनी सांगितलं सविस्तर मला पत्र द्या की आम्हाला देखील वाशीमध्ये एक ज्येष्ठ नागरिक भवन द्यावं. अशा प्रकारची मागणी येऊ लागली आहे आणि खरंच एक चांगला आशीर्वाद मंदाताई म्हात्रेला यांच्या माध्यमातून मिळेल. ब्युरो रिपोर्ट, टी व्ही वर इंडिया.